अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील 40 गाव येथे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते। यामध्ये मागासवर्गीय काही चर्मकार समाज बांधवांचेही आतोनात नुकसान झाले होते। याचीच दखल घेत दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील सजग जागृत हिंदी भाषिक चर्मकार समाज बांधवांनी समाज कार्यातून जवळपास 32,500 रुपये निधी जमा केला आणि या निधीतून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी 3,750 रुपयांचे राशन वाटप केले आहे। या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रसिंग लोडते, मदन आगारे, राजू लोडते, संतोष पवार, राजगावकर, हर्षल पवार, प्रकाश धंदेरवाल, जंगलू अंदोरे, सोमनाथ गायकवाड, गोकुळ प्रसाद, दिलीप जाधव, स्वप्नील गायकवाड, इतर समाज बांधव उपस्थित होते। 30 ऑगस्ट रोजी या केळगाव शहरामध्ये जो महापूर आला, त्या महापुराने संपूर्ण केळगाव शहरवासियांचं अतिशय खूप मोठं नुकसान झालं। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी कमीत कमी छाती एवढं पाणी होतं अशी माहिती या सर्व समाज बांधवांना मिळाली। तशा प्रकारची मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी छातीपर्यंत इतकं पाणी होतं आणि या पाण्याने या संपूर्ण समाज बांधवांच्या घराचं खूप मोठं नुकसान झालं। त्यामध्ये त्यांच्या घरातले भांडे असो ती वाहून गेली, ती दागदागिने असेल ती वाहून गेली आणि त्यांच्या घरांच्या भिंती सुद्धा या ठिकाणी पडलेल्या आम्ही प्रत्यक्षात पाहिल्या। जेव्हा हे व्हिडिओ आम्ही टीव्हीवर पाहिले, सोशल मीडियावर पाहिले, त्यावेळेस सर्वांचं मन अतिशय जलावून गेलं आणि त्यावेळेला वाटलं की आमच्या समाज बांधवांसाठी काहीतरी आपण फुल्ला फुलाची मदत करावी असं त्यावेळेला वाटलं। परंतु थोडा उशीर झाला, उशिरा का होईना, सर्व समाज बांधवांनी मिळून ठरवलं की 40 गाव येथे जायचं आणि त्या समाज बांधवांना सामाजिक आधार देऊन काही थोडीफार आर्थिक मदत करता आली तर काय होईल। आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांनी मिळून जवळपास 30,000 रुपये एवढी रक्कम जमा केली आणि त्या रकमेतून या सर्व 8 परिवारांसाठी इथं किराणा शिधा वाटप या ठिकाणी समाज बांधवांकडून करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाला मगाशी सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझी विनंती राहील की या सर्व समाज बांधवांना त्यांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ शासकीय मदत मिळवून द्यावी ही संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मकार समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करणार आहे। पुराचे पाणी हे अतोनात घरांमध्ये घुसलेले आहे। आपल्या सोबत काही महिला, 40 गाव येथील काही महिला आहे की ज्यांच्या घरात पाऊस पूर गेलेला आहे आणि त्यांचे अतोनात हे नुकसान झालेले आहे। आपण त्यांनाच काही प्रश्न विचारूया की त्यांची शासनाकडे काय मागणी आहे आणि त्यांचं काय काय नुकसान झालं आहे। तर आपल्या 40 गाव या ठिकाणी आपल्या समाजातील काही महिला, तर आपल्या घरांमध्ये काय काय नुकसान झालेलं आहे आणि कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे? घरात पाणी शिरलं, घरदार पडलेले, शासनाकडे एकच मागणी, आम्हाला घरदार व्यवस्थित पाहिजे, बांधून द्या, व्यवस्थित करून द्या बस। आणि घरातल्या बाकीच्या वस्तू पण वाहून गेलेले आहे, किंवा आमचे काही दागदागिने होते ते वाहून गेलेले आणि भिंत वगैरे नुकसान झालेली आहे, पोरांचे शिक्षण वगैरेचं नुकसान झालेलं आहे। आमदार खासदार आले सर, त्यांनी आश्वासन दिलेले पंचनामा करून नेले पण आज आम्हाला काही सुविधा नाही आहे आणि एक प्रकार कुठली मदत नाही आहे आणि एवढी गंदगी पडलेली आहे त्याच्यात कोणी जात नाही इथं लवकर। ठीक आहे, या ठिकाणी आपल्या 40 गाव येथील काही समाज बांधव आहे, काही गरीब आणि मागासवर्गीय लोक आहे जे की चर्मकार समाजातील लोक आहे, त्यांच्यावर हा असा प्रसंग ओढवला आहे की आज त्यांना 2 वेळेच्या जेवणाची कंडिशन खराब झालेली आहे। तरी आमची CIB न्यूजच्या माध्यमातून शासनाला एकच मागणी राहील
की ये जे मागासवर्गीय लोक आहे चर्मकार समाजातील यांना शासनामार्फत काहीतरी पूल नाही पुलाची पाकळी आणि त्यांची जी घरदारांची जी अवस्था झालेली आहे ती शासनाने पुनर्वसन विभागामार्फत त्यांचं जे नुकसान झालेलं आहे जे घराचं नुकसान झालेलं आहे ते पुन्हा पूर्वस्थितीत आणून. तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका या ठिकाणी चर्मकार समाजाचे काही समाज बांधव एक काही समाजाला अन्नधान्याची मदत करण्यासाठी म्हणजेच पूरग्रस्तांसाठी काही मदत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तरी आपण त्यांच्या काही ज्येष्ठ नागरिकांकडून आपण काही जाणून घेऊया. नमस्कार साहेब, आपण या चर्मकार समाजाच्या वतीने आपल्या समाज बांधवांना आणि शासनामार्फत आपण काय मागणी मागू शकता बोला. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका चाळीसगाव शहरामध्ये जे अतिवृष्टी पूरग्रस्त मागच्या महिन्यात 30 तारखेला पहिलं पूर आलं त्या पुरामध्ये हे ज्या दलित वस्ती मोची गल्लीमध्ये कमीत कमी 7-8 फूट त्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि दुसरा ही अतिवृष्टीमुळे दुसराही पूर आलं त्या पुरामध्ये आणखीन फार मोठं या दलित वस्तीमध्ये चर्मकार समाजाचे 7-8 घर संपूर्ण पाण्यामध्ये डुबून गेले आणि त्या घरातील संसार उपयोगी सगळ्या वस्तू वाहून गेल्या. घरातील धनधान्य दागिने कपडे लत्ते सगळे वाहून गेले. आज हे कुटुंब चर्मकार समाजातील हे 7-8 कुटुंब बेघर झालेले आहे आणि ते मानसिक तणावाखाली आज राहत आहे. त्यांना घर नाही राहायला, ते भाड्याच्या घरामध्ये राहत आहे अशा या कुटुंबाची अवस्था झालेली आहे. तरी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी समाजाच्या वतीनं मी आवाहन करतोय की आपल्या अधिकाऱ्यामार्फत या कुटुंबाची चौकशी करून त्या नुकसानीची पाहणी करून त्यांना ताबडतोब 5-5 लाख रुपयाची मदत करावी आणि अधिकाऱ्यामार्फत ताबडतोब आदेश द्यावा अशी मी विनंती करतो. तर या ठिकाणी अशाच एक आपल्या आजीबाई आहेत की त्यांचं हातोनात नुकसान झालं आहे आणि त्या या ठिकाणी आपलं दुःखद मनोगत व्यक्त करत आहे. आजीबाई काय झालेलं होतं आणि आपण सांगा पुराची कशी अवस्था झालेली होती. मला तर पूर मधून घेऊन पाहिलं भाऊ खांद्यावर असं नुकसान झालं. घरातले भांडे बिंडे पूर्ण भिंती पडल्या, भिंती बी पडल्या, पत्रे बी ठिकाणी. आजची कंडिशन अशी तुमची की तुम्हाला जेवणाची पडलेली आहे आणि तुम्ही वयानं वृद्ध असल्यामुळं तुमच्या काम तर होणार नाही, पण जे काही तुमची मायापुंजी होती तेही वाहून गेली. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.